नमस्कार. मुंबईवरून गावी आल्यावर ओढ लागते ती श्री हर्बर्ट स्थानेश्वराच्या भेटीची. आज आपण श्री हर्बर्ट स्थानेश्वराच्या मंदिरात जात आहोत. देवगड तालुक्यातील हे किंजवडे गाव, निसर्गरम्य परिसर आणि अन्नपूर्णा नदीकाठी वसलेलं आमचं श्री देव हर्बर्ट स्थानेश्वराचं मंदिर. किंजवडे गाव हे पर्यटनाच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे. खूपच सुंदर असे हे गाव आहे आणि मी ह्या गावची सून आहे याचा मला खूप अभिमान आहे. श्री हर्बर्ट स्थानेश्वर हे किंजवड्या गावचे ग्रामदैवत आहेत. मंदिर अतिशय पुरातन काळापासून आहे. मंदिराचं नूतनीकरण केलेलं आहे. सर्वप्रथम अन्नपूर्णा नदीमध्ये हातपाय स्वच्छ धुवून घेऊ, त्यानंतर भगवंताचं दर्शन घेऊ. ह्या नदीचे वैशिष्ट्य असे की ही नदी बाराही महिने वाहते. किंजवडे गावात पाण्याची कमतरता अजिबात भासत नाही, अगदी उन्हाळ्यात देखील पाणी असते. हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. मंदिर खूपच प्रशस्त आहे. मंदिराचा परिसर विशाल आहे. चोहोबाजूंनी नारळी, पोपळी, आंबा इत्यादींची झाडे वेढलेली आहेत. अगदी निसर्गाच्या सानिध्यात श्री देव हर्बर्ट स्थानेश्वर वसलेले आहेत. पहा, मंदिराचं बांधकाम किती सुरेख आहे. नक्षीकाम अगदी वाखाणण्याजोगे आहे. अत्यंत कलाकुसरीने मंदिराचे बांधकाम केलेले आहे. रंगसंगती खूपच सुरेख आहे. अगदी मनाला भावणारे, मनप्रसन्न करणारे हे श्री देव हर्बर्ट स्थानेश्वराचं मंदिर आहे. श्री गजानन आणि विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊ. हरिओम नमः शिवाय. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो भगवंताकडे काय मागणार. न मागताच भगवंत मनाच्या इच्छा पूर्ण करतो. हे शंभू, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर. आम्हा लेकरांवर करुणारूपी संकट आलेलं आहे, ते दूर कर. तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. खरंच मन अगदी प्रसन्न झाले. भगवंताच्या दर्शनाने डोळ्याचे पाळणे फिटले, मन शांत झाले, प्रफुल्लित झाले. आपण कोणत्याही मंदिरात गेल्यावर आपल्याला खूपच छान वाटतं, मन प्रसन्न होतं, हो ना? ही माझी दोन मुले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला आवर्जून सांगा. तुमच्या कमेंटची मला खूपच आतुरता आहे. आता आपण पावणारीच्या मंदिरात जात आहोत. श्री हर्बर्ट स्थानेश्वराच्या मंदिरापासून जवळच हे मंदिर आहे. मंदिर चोहोबाजूंनी झाडांनी वेढलेले असून खूपच सुरेख आहे. अत्यंत शांत असा परिसर आहे. आईचे रूप खूप सुंदर आणि तेजस्वी आहे. आईला पाहून खूप खूप छान वाटते. गावातील लेकी सुना आईची ओटी भरण्यासाठी आवर्जून येतात. खरंच
जगतजननीचं दर्शन घेतल्यानंतर डोळे अगदी भरून येतात। फ्रेंड्स, तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नेहल रेसिपीला तुमच्या सपोर्टची खूपच आवश्यकता आहे। पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन किंवा नवीन विषयासह। तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। बाय बाय।